श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल वरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे। हा जो उपाय आहे तर तो लवंगाचा उपाय आहे आणि हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे। आपल्या मुलाजी आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट नजरदोष जर त्यांना काही लागलेले असतील तर त्यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय जर आपण केला तर त्यांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायामध्ये खूप प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल। प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझ्या मुलांनी खूप प्रगती करावी, पण होतं काय कधी कधी मुलांचे ग्रहमान जे असतात तर ते खराब असतात किंवा त्यांना काही नजरदोष वगैरे लागलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात आणि अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत असतं आणि त्यांच्या प्रगतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे हे तयार होत असतात। तर हे सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठी लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता, कारण की शुक्रवार हा माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असतो आणि बघा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी असते तर त्या घरामध्ये बुद्धी असते, त्या घरामध्ये ज्ञान असतं, त्या घरामध्ये पैसा सुद्धा आपोआपच येत असतो। सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर या सर्व गोष्टी आपोआपच आपल्या घरामध्ये येत असतात आणि माता सरस्वतीची कृपा त्या घरावरती आपोआपच राहत असते। तर त्यामुळे माता सरस्वतीला आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही ग्रहमान आहेत किंवा जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा लवंगाचा महा उपाय करायचा आहे। लवंग ह्या अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरल्या जातात, पण हे लवंग आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो। तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय फक्त जर तुम्हाला सूतक असेल, पिरियड्स असतील तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। इतर वेळेस तुम्ही कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता, कारण शुक्रवार हा दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि माता लक्ष्मीला शुक्रवार हा अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही जर हा उपाय कोणत्याही शुक्रवारी केला तरीही चालेल, पण हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याने नक्कीच खूप फायदा होईल। मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहे, दुःख आहे तर ते दूर होतील आणि मुलांसाठी आपल्याला हा लवंगाचा उपाय काय करायचा हे आपण आता जाणून घेऊयात। या उपायासाठी तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत, 5 लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत। 5 लवंग ज्या तुम्ही घेणार आहात तर त्या तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या अजिबात आपल्याला घ्यायच्या नाही आहेत। ज्या लवंगांना फूल असतं तर अशा फूलवाल्या लवंगाच आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत। कारण बघा, एखादा आपण जेव्हा उपाय करत असतो आणि त्या उपायासाठी जर आपण एखादी तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली वस्तू वापरतो तर तेव्हा त्या उपायाचा पाहिजे तसा फायदा आपल्याला होत नाही। त्यामुळे उपाय करत असताना कधीही आपण जी काही वस्तू वापरत असतो तर ती नेहमी आपल्याला चांगली पाहूनच घ्यायची आहे। आता लवंग घेतल्यानंतर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी, सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता, फक्त भर दुपारी तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। शक्यतो करून तुम्ही जमला तर हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा। तर पहा, संध्याकाळी तुम्ही जर आज हा उपाय करू शकता तर तुम्हाला 5 लवंग घ्यायचे आहेत। लवंग घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। सकाळी उपाय करणार असाल तर सकाळी तुम्हाला आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा घालायचा आहे। त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे तर तिला सुद्धा तुम्हाला अभिषेक हे प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी हा घाला आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता तुम्ही जर हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर सकाळी तुम्ही पूजा ही केलेलीच असेल आणि संध्याकाळी फक्त आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। देवघराच्या समोर बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। गणपती अथर्वशीर्षाचं एक वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे। या ज्या लवंग आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून या गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। त्यानंतर गणपती अथर्वशीर्षा पठण झाल्यानंतर तुम्हाला सरस्वती मातेचं जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे एक वेळेला। आता सरस्वती मातेचं जे स्तोत्र आहे तर ते तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, गुगलवर सर्च करा, तुम्हाला तिथे ते इझिली मिळेल। तर तुम्ही तिथे बघून सुद्धा म्हणू शकता किंवा मग तुम्ही श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल। तर आपल्याला हे 2 स्तोत्र म्हणायचे आहेत आणि या लवंगांवरती या 2 सेवा आपल्याला करायच्या आहेत। या 2 सेवा केल्यानंतर या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्या मुलांच्या एखाद्या
आता बघा लाल कलरचा तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला बांधायच्या आहेत. आणि या बांधून म्हणजे ही जी पोटली आहे किंवा ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ठेवायची आहे. तुमचा मुलगा जर कॉलेजला जात असेल तर त्याच्या बॅगमध्ये ठेवा. तुमचा मुलगा जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल तर त्याच्या नोकरीच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवा. किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. कोणत्याही ठिकाणी म्हणजे तुमचा मुलगा जर शाळेत असेल तर त्या शाळेच्या स्कूल बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि ह्या लवंगा त्यांचं रक्षण करतील, प्रत्येक अडचणीतून त्यांचं रक्षण करतील. त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या लवंग येऊन देणार नाहीत, कारण त्याच्यावरती आपण अतिशय प्रभावशाली अशा सेवा केलेल्या आहेत. आणि असा हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. एक महिनाभर तुम्हाला या लवंगा ज्या आहेत तर त्या तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये तशाच ठेवून द्यायच्या आहेत. आता तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्या मुलाला फरक पडलेला आहे, त्यानंतर त्या लवंगा तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत आणि मग तुम्ही परत हा उपाय केला तरीही चालेल, किंवा या लवंगा कायम तुमच्या मुलांच्या बॅगमध्ये जरी ठेवून दिल्या तरीही चालतील. त्यानंतर अशा पद्धतीने लवंगाचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि या दोन सेवा तुम्हाला अजिबात करायला विसरायचं नाही आहे. या लवंगांवरती तुम्हाला या दोन सेवा म्हणजे ज्या मी सांगितलेल्या आहेत, सरस्वती मातेचा जो स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. मंत्र येत असेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून म्हणा. तर अशा पद्धतीने हे जे दोन स्तोत्र आहेत आणि ह्या सेवा ज्या आहेत तर तुम्हाला या लवंगांवरती करायच्या आहेत. अतिशय प्रभावशाली अशा या सेवा आहेत. जेव्हा आपण सेवा आणि लवंगाचे उपाय ज्यावेळेस आपण करत असतो आणि ज्यावेळेला या सेवा आणि उपाय जे आहेत तर ते एकत्र येत असतात तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी आवर्जून आवर्जून आपल्याला करायचा आहे. कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. प्रत्येक महिन्यामध्ये किंवा तुम्ही अगदी प्रत्येक शुक्रवारी सुद्धा हा उपाय करू शकता, किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.